शरीर सौष्ठव क्षेत्रात मानाची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग श्री या जिल्हास्तरीय स्पर्धेचं आयोजन वेंगुर्ला येथे करण्यात आले होते. बेस्ट शिव हनुमान ट्रस्ट सांताक्रूझ मुंबई, बेस्ट शिव हनुमान व्यायामशाळा कांदळगाव आयोजित श्री सातेरी व्यायामशाळा वेंगुर्लाच्या रौप्य महोत्सवानिमित्त 23वी सिंधुदुर्ग श्री शेकडो क्रीडा शौकिकांच्या उपस्थितीत प्रचंड जल्लोषात पार पडली. इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशनचे सचिव सुरेश कदम यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं. सावंतवाडीचा शिवाजी जाधव हा 23वा सिंधुदुर्ग श्रीचा मानकरी ठरला. कुपवाडीचा गणेश सरवंचे याने मेन फिजिक्स तर महेश कुमार गावडे याने बेस्ट इम्प्रूव्हमेंट बॉडी बिल्डर्सचा किताब पटकविला. सिंधुदुर्ग श्री हनुमान चषक देऊन विजेत्यांना सन्मानित करण्यात आलं. बँकॉक थायलंड येथे संपन्न झालेल्या आशियाई पंच परीक्षेत अ श्रेणी मिळवलेले किशोर सोनसुरकर यांना एशियन रेफरीचे कार्ड देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच राज्य पंच परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विक्रांत हळदणकर, वसंत शेट्टी, अमोल तांडेल, सुधीर हळदणकर, हेमंत नाईक, श्री घोगळे व महेश परब यांना राज्य पंच प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी नंदकुमार राणे, वेंगुर्ले नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव साबळे, उमेश कवदे, श्री चव्हाण, सातेरी व्यायामशाळेच्या संचालिका सौ अबोली सोनसुरकर, आंतरराष्ट्रीय खेळाडू किशोर सोनसुरकर, माजी सभापती जयप्रकाश चमणकर, बबलू कुबल, मनीष सातारडेकर, प्रवीण पारकर आदी मान्यवर उपस्थित होते.